पण आज यांची अवस्था कशी आहे, आज यांची अवस्था अशी आहे, मी असं ऐकलं होतं की एकेकाळी संताजी धनाजी यांची अशी दहशत होती की त्या ठिकाणी मुघलांना जळीस्थळी काष्टी पाषाणी संताजी धनाजीच दिसायचे. रात्री झोपेतून दचकून मुघल उठायचे, संताजी आ गया, धनाजी आ गया, अशा प्रकारे त्या ठिकाणी रात्री दचकून उठायचे. अशा प्रकारची ती अवस्था मी ऐकली होती. आता मोदीजी आणि अमितभाईंचं नाव घेतलं की हीच अवस्था उद्धवजींची, हीच अवस्था पवार साहेबांची आणि हीच अवस्था काँग्रेस पार्टीची होऊन राहिली आहे. आणि म्हणून काल उद्धवजींचं भाषण ऐकलं, याला भाषण म्हणावं की उकारी म्हणावी हा प्रश्नच आहे. मी असे शब्द वापरत नाही, पण मला वापरायला मजबूर करतायत कृपाशंकर सिंगजी. ही ओकारी होती, केवढा मळ निघाला, केवढा मळ निघाला. खरं म्हणजे त्यांची अवस्था हीच आहे, त्यांची अवस्था अशी आहे की त्यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदीजी आणि अमितभाई दिसतायत आणि त्यांना समजतच नाहीये. रोज आम्ही इतक्या शिव्या देतो तरीही जनता मोदीजींच्या मागे का जाते, त्यांना हे समजून घेतलं पाहिजे. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी ज्यावेळी काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा आतंकवादी लावू देत नव्हते, ज्यावेळी देशाच्या पंतप्रधानांच्या हातामध्ये एवढी ताकद नव्हती की त्या ठिकाणी जाऊन तिरंगा झेंडा लावतील, अशा परिस्थितीमध्ये हेच नरेंद्र मोदी होते जे मुरली मनोहर जोशींसोबत लाल चौकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लावला. आणि तुम्ही त्या नरेंद्र मोदींवर आक्षेप घेताय. अरे हे नरेंद्र मोदी आहेत जे सीमेवर जाऊन त्या ठिकाणी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तुम्ही सैनिक तर सोडा, साध्या शिवसैनिकांसोबत भेटायला वरळीमध्ये देखील जात नाही आणि तुम्ही नरेंद्र मोदींच्या संदर्भात या ठिकाणी बोलता.